करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी युट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राईब करा करमाळा तालुक्यात गुरुवारी पंधरा कोरोना रुग्णांची भर पडली आहे करमाळा तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता दोनशे एक इतकी झाली आहे त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झालेला आहे नव्वद जण बरे होऊन घरी परतले आहेत तर एकशे आठ जणांवर उपचार सुरू आहेत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांविषयीची अधिकृत माहिती सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून दिली जात असून सदर माहिती देताना आदल्या दिवशीच्या रात्री बारा वाजेपर्यंतच्या माहितीचा समावेश करण्यात येत आहे त्यानुसार शुक्रवारी सात ऑगस्ट रोजी गुरुवारी रात्री बारा वाजेपर्यंतची माहिती देण्यात आली आहे त्यानुसार करमाळा तालुक्यात नवीन कोरोना बाधित आढळलेल्या पंधरा जणांमध्ये भीमनगर येथील दोन पुरुष व दोन स्त्रिया दहिगाव येथील एक स्त्री फंडगल्ली येथील एक श्री गणेशनगर येथील एक स्त्री कानाडगल्ली येथील एक श्री कृष्णाजीनगर येथील एक पुरुष नवीन नगरपालिकेसमोरील एक स्त्री शेलगाव वांगी येथील एक पुरुष व एक श्री सिद्धार्थनगर येथील दोन स्त्रिया सुमंत नगर येथील एक पुरुष अशा पंधरा जणांचा समावेश आहे